नाशिक शहराने पुन्हा एकदा किसान सभेचा झंझावात अनुभवला. शासनाने दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता न केल्याने अखिल भारतीय किसान सभेने अर्थात AIKS ने बुधवारी नाशिक ते मुंबई अशा लॉंग मार्चला सुरुवात केली. यात सुरुवातीला संपूर्ण नाशिक शहर बळीराजाच्या घोषणाबाजीने निनादून निघालं. शेतकरी वर्गाच्या संख्येचा अंदाज बघता सुमारे 1500 पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तळपाय रक्ताने माखेपर्यंत पायपीट करूनही केवळ आश्वासनांची खैरातच मिळाली म्हणून पुन्हा शेतकरी पेटून उठला आणि नाशिक शहराच्या महामार्ग बस स्थानक परिसरात सगळीकडे लाल बावटे दिसू लागले. तीव्र घोषणाबाजी आणि फलकबाजीनं बळीराजा आपला आक्रोश व्यक्त करू लागला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही ती चर्चा निष्फळ ठरल्यानं शेतकरी अधिकच आक्रमक झाले आणि हा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं रवाना झाला. हा लाँग मार्च विधानसभेवर धडकणार आहे यासाठीच बळीराजा पुन्हा आपला हक्क मांडण्यासाठी रवाना झालाय. आमदार कॉम्रेड JP गावित, कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे, डॉक्टर DL कराड, कॉम्रेड किसान गुजर, डॉक्टर अजित नवले आदींच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च विधानसभेकडे कूच करतोय. या मोर्चात अक्षरशः रात्री उशिरा घरून आणलेल्या शिळ्या भाकरी, ठेचा आणि कांदा याची आणलेली शिधा भाकरी बळीराजा मोर्चा दरम्यानच वेळ काढून खाताना दिसून आला. आता तरी शासन बळीराजाकडे लक्ष देतं की पुन्हा फक्त आश्वासनांच्या खैरातीवरच धकवतं हे त्यांनाच ठाऊक. आपला हक्क मांडण्यासाठी रवाना झालाय. आमदार कॉम्रेड JP गावित, कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे, डॉक्टर DL कराड, कॉम्रेड किसान गुजर, डॉक्टर अजित नवले आदींच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च विधानसभेकडे कूच करतोय. या मोर्चात अक्षरशः रात्री उशिरा घरून आणलेल्या शिळ्या भाकरी, ठेचा आणि कांदा याची आणलेली शिधा भाकरी बळीराजा मोर्चा दरम्यानच वेळ काढून खाताना दिसून आला. आता तरी शासन बळीराजाकडे लक्ष देतं की पुन्हा फक्त आश्वासनांच्या खैरातीवरच धकवतं हे त्यांनाच ठाऊक. दक्ष पोलीस न्यूजनं बळीराजाच्या या लाँग मार्चचा येथे आढावा घेतला. अखिल भारतीय किसान सभेतर्फे पुन्हा एल्गार मोर्चा काढण्यात येत आहे. नाशिक ते मुंबई पायी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिकमध्ये हजारोच्या किंवा लाखोच्या संख्येने मुंबई नाका येथे शेतकरी जमलेले आहे. या शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण आता त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या प्रमुख मागण्या कुठल्या आहेत, त्यांनी मागे काही महिन्यापूर्वी हा लाँग मार्च काढला होता, पायी त्यांनी काढलेला असलेला हा लाँग मार्च, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले, त्यावेळेस कुठल्याही त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज पुन्हा हा लाँग मार्च काढण्यात येतोय. तर आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेऊया त्यांच्या मागण्या कुठल्या स्वरूपाच्या आहेत. आमच्या मागण्या 13 डिसेंबर 2005 जे सरकारने आम्हाला 10 एकर पासून तर ज्याचे ताब्यात 1 एकर असेल अशी जागा ही तुम्हाला मापून देऊन ही कबूल केलेली आहे, परंतु आज परत कायदा कागदावर राहिलेला आहे, आज परत आम्हाला मापून दिलेला नाही. त्याच्यासाठी आम्ही जो पहिला लाँग मोर्चा काढला ते मोर्चात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की 6 महिन्यात तुमचा काहीच राहणार नाही, हे सगळं 6 महिन्यात आम्ही करून देऊ, परंतु आज परत काहीच केलं नाही. हे सगळं कायदा ज्यांनी हे केलं ते कागदावर राहिलेलं आहे, आज परत गरगरिबासाठी काही पोहोचलेलं नाही. ते मुंबई हा लाँग मार्च आपण काढण्यासाठी बऱ्याचशा महिला आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बरेचसे अजून आमचे जे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात, आणि बुलेट ट्रेनला आमचा सर्वप्रथम तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आमचा सर्वांचा महिला म्हणून पाठिंबा नाही आहे, आम्ही विरोध दर्शवतो आहे. आणि ह्या नालायक निर्लज्ज सरकारला आम्ही आज धडा शिकवण्यासाठी आम्ही ह्या लाँग मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आम्ही नक्कीच आज असं म्हणजे सांगतो इथे की आज कितीही पोलिसांनी कितीही दडपशाही केली तरीसुद्धा हा लाँग मार्च हा होणार, म्हणजे होणार, यशस्वी करून दाखवणार मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, हे आम्ही इथे सांगण्यासाठी इथे आलेलो आहोत. मोठे मोठे धरणं आहेत, त्या धरणाचे पाणी जे स्थानिक पातळीवरचे गावं आहेत त्या गावांना पिण्यासाठी किंवा शेतीसाठी न देता ते कुठेतरी गुजरातसारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी आज ते सरकार आजचं धोरण आखत आहे. आमचा मुंबईसारख्या ठिकाणी पण न्यावं, पण पहिलं प्राधान्य हे स्थानिक गावकऱ्यांना द्यावं, नंतर ते मुंबईसारख्या ठिकाणी दिलं पाहिजे. आमची मागणी महिलांच्या वतीने आहे आणि ह्या लाँग मार्चमध्ये आम्ही उतरलोय, यशस्वी करणार. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये लाँग मार्च काढून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारकडे सादर केल्या होत्या आणि त्यावेळेला विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी ह्या सर्व मागण्या मान्य केल्याचं पटलावर जाहीर केलं होतं, तसं लेखी आश्वासन दिलेलं होतं. परंतु कर्जमाफी झालेली नाही आहे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला स्वामीनाथन समितीच्या शिफारसीनुसार भाव मिळालेला नाही आहे,
पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे. आणि वन जमीन जी आदिवासी शेतकऱ्यांच्या नावाने करण्याची प्रक्रिया होती ती अत्यंत धीम्या गतीनं चालली आहे. ज्या काही शेतकऱ्याचे प्रश्न होते त्याबाबतीत आश्वासन देऊन सरकारने शेतकऱ्यांचा फक्त विश्वासघात केलेला आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रातले हजारो शेतकरी नाशिक इथं जमलेले आहेत. त्यांचा लाँग मार्च मुंबईकडे कूच करणार आहे. आणि या शेतकरी भावांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी कामगार वर्गाने CI2 नेतृत्वाखाली तयारी केलेली आहे. आज पहिल्या दिवशी कामगार वर्ग या लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेला लाँग मार्च मुंबईमध्ये 27 तारखेला पोहोचेल त्यावेळेला लाखोच्या संख्येनं महाराष्ट्रातील कामगार या मोर्चामध्ये लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहे. सरकारला आम्हाला इशारा द्यायचा आहे, शेतकरी कामगारांच्या प्रश्नावर जर तुम्ही भूमिका घेतली नाही, 4.5 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे, फक्त घोषणा ऐकून आमचे कान विटलेले आहेत, आणि म्हणून सरकारने या अधिवेशनामध्ये सगळे निर्णय केले पाहिजेत आणि शेतकरी कामगारांना न्याय दिला पाहिजे याच्यासाठी हा लढा चालू आहे. मागे जो लाँग मार्च काढण्यात आलेला होता तेव्हा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन सरकारने दिलं होतं, जंगल जमिनीच्या इम्प्लिमेंटेशनचं आश्वासन दिलेलं होतं, शेतकऱ्यांना पेन्शन वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. एक वर्षभर आम्ही पाठपुरावा केला, त्याचं काहीही सरकारने केलं नाही. शेतनेटच्या शेतकऱ्यांना पण त्यांच्या तोंडाला पाणं पुसण्यात आले, निराधार वृद्ध अपंग त्यांचं पेन्शन वाढवण्याची मागणी होती, पाणं पुसण्यात आली. आणि म्हणून हा उद्रेक आपण पाहत आहे. पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरतोय आणि लाँग मार्चच्या मागणीची अंमलबजावणी करा. पॉली हाऊस शेतनेटचे शेतकरी, हिमूपालनाचे शेतकरी यांना न्याय द्या, निराधारांना न्याय द्या, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय द्या, याच्यासाठीचा आकांत आणि आक्रोश आज आपण इथे पाहतोय. आम्ही हा आक्रोश महाराष्ट्राच्या राजधानीच्या सीमेवर घेऊन जाणार आहोत. चर्चेतून तोडगा निघावा की आंदोलनातून तोडगा निघावा याबद्दल काय? आंदोलन मुळात चर्चेसाठीच होतं, परंतु आंदोलन झालं, चर्चा झाल्या, पण सरकारने विश्वासघात केला. शेतकरी संपाचा विश्वासघात केला, पहिल्या लाँग मार्चचा विश्वासघात केला. त्यामुळे ते जेव्हा आता येतील त्यावेळी त्यांना याचं उत्तर पहिल्यांदा द्यावं लागेल की यावेळी विश्वासघात होणार नाही असा विश्वास आम्ही सरकारवर का ठेवावा याचं उत्तर अगोदर त्यांना द्यावं. शेतकऱ्यांकडनं त्यांच्या प्रमुख मागण्या काय हे जाणून घेतलं. अशाच प्रकारच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन असं चालणार असं याच्यातून दिसतं आहे. नाशिक ते मुंबई हा मोर्चा निघणार आहे आणि येत्या 27 फेब्रुवारीला हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. आता बघूया सरकार याच्यावर किती लक्ष देतं. कॅमेरा पर्सन प्रवीण गोतीसह करण सिंग पवार, नाशिक.